उत्सव हा श्रावण महिन्यात नंतरची नागपंचमीच्या शनिवार आणि रविवारी केला जातो. शनिवारी किल्लूची भाजी आणि कळण्याचे भाकरी करून रोट साजरा केला जातो आणि नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पुरणपोळीचं स्वयंपाक करून ते पुजावा लागतात आणि त्याच्यात आपले भाऊबंदकी जे असतात त्यांना जेवणाला बोलावं लागतात. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या रात्री जागरण करावं लागतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी कानबाईला विसर्जन करावं लागतं. दरवर्षी नागपंचमी असते आपली. नागपंचमीच्या दुसऱ्या येणाऱ्या शनिवार रविवारी ही कानबाईची स्थापना केली जाते. कानबाईचं महत्त्व हे खानदेशात सर्वदूर पसरलेलं आहे. खानदेशामध्ये सर्व एकत्र कुटुंब सर्वांनी एकत्र यावं या मागची एक दृढ भूमिका कानबाईची आहे. त्यामुळे सगळे कुटुंब हे एकत्र यावे आणि एकत्र नांदावे हीच खानबाई सरांनी प्रार्थना.